तर आजच्या भागामध्ये आपण 1 ते 10 पर्यंतच्या घटनादुरुस्ती पाहणार आहोत. अशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप 2020 पर्यंत झालेल्या 104 घटनादुरुस्ती पाहूयात. परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्याच घटनादुरुस्ती अत्यंत महत्वाच्या आहेत. आपण याच फक्त महत्वाच्या आहेत आणि आपण त्याच करून जाऊयात याचा काही उपयोग नाही. मग त्यासाठी आपण त्याचे टप्पे पाडूयात आणि प्रत्येक घटनादुरुस्तीचा व्यवस्थित अभ्यास करूयात. तत्पूर्वी तुम्हाला पाहायचंय घटनादुरुस्ती म्हणजे काय आणि ती कोणत्या प्रकारे 3 प्रकारे करता येते. तसेच घटना समितीमधले जे महत्वाचे मुद्दे आहेत त्यांचे अध्यक्ष कोण आहेत, कधी अंमलात आणली गेली, त्याचनंतर परिशिष्टे कोणकोणती आहेत, आधी किती होती, या सगळ्यांची डिटेल इन्फॉर्मेशन मी मागील 3 व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ अजूनही पाहिले नसतील तर पहिल्यांदा ते व्हिडिओ पाहायचे आहेत म्हणजे पुढील व्हिडिओ बघण्यासाठी किंवा समजण्यासाठी तुम्हाला सोपं जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पहिल्या 10 घटनादुरुस्ती पाहणार आहोत. तर पहिली घटनादुरुस्ती 1951 झाली. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्य संस्थेला दिला गेला. यातून मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी तरतुदी असणारे कायदे केले गेले. जमीन सुधारणा आणि इतर कायद्यांचे न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षण करण्यासाठी 9व्या परिशिष्टाचा समावेश केला गेला. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी निर्बंध घातले गेले. राज्यातील व्यापार, राज्य संस्थेने कोणताही व्यापार व उद्योगाचे राष्ट्रीयकरण केल्यास त्यामुळे व्यापार आणि उद्योग करण्याच्या हक्कांचा भंग होतो. या आधारावर ती कृती अवैध ठरवता येत नाही. आता दुसरी घटनादुरुस्ती कधी झाली आहे तर 1952. पहिली 1951, दुसरी 1952. तर लोकसभेचा 1 सदस्य 7,50,000 लोकांपेक्षा अधिक लोकांचे प्रतिनिधित्व करेल. या पद्धतीने लोकसभेतील प्रतिनिधित्वाच्या प्रमाणाची पुनर्रचना, त्यालाच आपण दुसऱ्या शब्द म्हणू शकतो. संसदेत राज्यांच्या प्रतिनिधित्वाविषयी बदल लागू. कलम 81(1)(b) मध्ये बदल करून संसदीय मतदारसंघाची उच्च लोकसंख्या मर्यादा काढून टाकली. तर तिसरी घटनादुरुस्ती झाली आहे 1954. 1951 पहिली, 1952 दुसरी आणि 1954 तिसरी. सार्वजनिक हितासाठी अन्नधान्य, जनावरांचा चारा, कच्चा कापूस, कापूस बियाणे आणि कच्चा ताग यांचे उत्पादन, पुरवठा आणि वितरण यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संसदेला अधिकार दिले. चौथी घटनादुरुस्ती 1955. 1951 पहिली, 1952 दुसरी, 1954 तिसरी आणि 1955 चौथी. जमीन अधिग्रहणाबाबत नुकसान भरपाई न्यायालयांच्या परिघाबाहेर. घटनेच्या अनुसूची 9 मध्ये मालमत्ता अधिकार आणि संबंधित बिले समाविष्ट करण्यावर निर्बंध. पाचवी घटनादुरुस्ती 1955. चौथी देखील 1955, पाचवी देखील 1955. राज्यांच्या क्षेत्रांवर, सीमारेषांवर आणि नामाभिधानांवर परिणाम करू शकणाऱ्या प्रस्तावित केंद्रीय कायद्यावर मत प्रदर्शन करण्यासाठी राज्यांची कालमर्यादा निश्चित केली जावी याकरता राष्ट्रपतींना अधिकार दिले. सहावी 1956. केंद्र सूचीमध्ये एका नवीन विषयाची भर घालण्यात आली. राज्यांतर्गत व्यापार आणि दळणवळण दरम्यान होणाऱ्या वस्तूंच्या खरेदी विक्रीवर कर लावणे या संदर्भात राज्यांच्या अधिकारांवर निर्बंध घातले गेले. सातवी घटनादुरुस्ती परत 1956, सहावी देखील 1956 झालेली आहे. पाचवी 1955, परत चौथी 1955, तिसरी मात्र 1954 झालेली आहे.
दुसरी 1952 ला झालेली आहे आणि पहिली 1951 ला झालेली आहे, सातवी 1956 ला। अस्तित्वात असलेले राज्यांचे वर्गीकरण उदाहरणार्थ भाग अ ब क ड रद्द करून भाग 7 वगळण्यात येऊन 14 घटक राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांना मान्यता दिली। त्याचप्रमाणे केंद्रशासित प्रदेशांपर्यंत उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये वाढ करण्यात आली। 2 किंवा अधिक घटक राज्यांसाठी सामायिक उच्च न्यायालयाची स्थापना करणे, उच्च न्यायालयात सहाय्यक आणि हंगामी न्यायाधीशांसंबंधी नियुक्ती तरतुदी करणे। 8 1960 ला झाली। अनुसूचित जाती व जमाती आणि अँग्लो इंडियन समाज यांच्यासाठीची आरक्षण व्यवस्थेची मर्यादा 10 वर्षांऐवजी 20 वर्ष केली। 9 घटनादुरुस्तीत काय झालं? 9 घटनादुरुस्ती 1960 ला झाली। शेती घरे हस्तांतरणाविषयीचा भारत पाकिस्तान करार अंमलात आणण्यासाठीची ही दुरुस्ती। आता 10 घटनादुरुस्ती झाली 1961 ला। पूर्वीच्या पोर्तुगीज वसाहती असलेल्या दादरा व नगर हवेली यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा या 10 घटनादुरुस्तीने दिला गेला। बरं, जोपर्यंत आपण प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत आपल्याला घटनादुरुस्ती अगदी स्पष्टपणे क्लिअरपणे कळणार नाहीयेत। तर पहिला प्रश्न आहे, पहिली घटनादुरुस्तीने कोणत्या परिशिष्टाचा समावेश करून घेतला? परिशिष्ट 5, परिशिष्ट 7, परिशिष्ट 6, परिशिष्ट 9। व्हिडिओ पॉज करायचा आहे, उत्तर सांगायचंय। बरं, येत नसेल तर सांगते। परिशिष्ट 9 आपण आताच वाचलं होतं, परत एकदा पहिली घटनादुरुस्ती वाचूया। तर पहा, पहिल्या घटनादुरुस्तीमध्ये काय काय आलं? पहिली घटनादुरुस्ती झाली 1951 ला। सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास वर्गीयांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्य संस्थेला दिला। मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी तरतुदी असणारे कायदे, जमीन सुधारणा आणि इतर कायद्यांचे न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षण करण्यासाठी 9 परिशिष्टाचा समावेश। भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी निर्बंध। राज्यातील व्यापार, राज्य संस्थेने कोणताही व्यापार व उद्योगाचे राष्ट्रीयकरण केल्यास त्यामुळे व्यापार आणि उद्योग करण्याच्या हक्कांचा भंग होतो, या आधारावर ती कृती अवैध ठरवता येत नाही। दुसरा प्रश्न, अस्तित्वात असलेले राज्यांचे वर्गीकरण उदाहरणार्थ भाग अ ब क ड रद्द करून 14 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांना मान्यता कोणत्या घटनादुरुस्तीमार्फत दिली? 5, 6, 7, 8। तर उत्तर आहे 7। आपण परत एकदा 7 घटनादुरुस्ती पाहूया, म्हणजे आपल्या चांगलं लक्षात राहील। अस्तित्वात असलेले राज्यांचे वर्गीकरण उदाहरणार्थ भाग अ ब क ड रद्द करून भाग 7 वगळण्यात येऊन 14 घटक राज्ये व 6 केंद्रशासित प्रदेशांना मान्यता दिली। केंद्रशासित प्रदेशांपर्यंत उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रांमध्ये वाढ करण्यात आली। 2 किंवा अधिक घटक राज्यांसाठी सामायिक उच्च न्यायालयाची स्थापना करणे, उच्च न्यायालयांच्या सहाय्यक आणि हंगामी न्यायाधीशांसंबंधी नियुक्ती तरतुदी करणे इत्यादी सगळं 7 घटनादुरुस्तीमध्ये आहे आणि 7 घटनादुरुस्ती 1956 ला झालेली आहे। दादरा नगर हवेली या पूर्वीच्या पोर्तुगीज वसाहतींना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला? तर याचं उत्तर आहे घटनादुरुस्ती 10। आपण परत एकदा वाचूया, म्हणजे छान लक्षात राहील। आपली 10 घटनादुरुस्ती झालेली आहे 1961 ला। पूर्वीच्या पोर्तुगीज वसाहती असलेल्या दादरा व नगर हवेली यांना केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा या घटनादुरुस्तीने दिला गेला। संसदेत राज्यांच्या प्रतिनिधित्वाविषयी बदल कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले? तर उत्तर आहे घटनादुरुस्ती 2। लोकसभेचा एक सदस्य 750,000 लोकांपेक्षा अधिक लोकांचे प्रतिनिधित्व करेल, या पद्धतीने लोकसभेतील प्रतिनिधित्वाच्या प्रमाणाची पुनर्रचना केली गेली। दुसरी घटनादुरुस्ती 1952 ला झालेली आहे। राज्यांतर्गत व्यापार तसेच दळणवळण दरम्यान होणाऱ्या वस्तूंच्या खरेदी विक्रीवर कर लावण्याचे कोणत्या घटनादुरुस्तीमध्ये ठरवण्यात आले? तर याचं उत्तर आहे 6 घटनादुरुस्ती। आपण 6 घटनादुरुस्ती परत 6 घटनादुरुस्ती झाली आहे 1956 ला, 7 पण झालेली आहे 1956 लाच। तर केंद्र सूचीमध्ये एका नवीन विषयाची भर घालण्यात आली। उदाहरणार्थ राज्यांतर्गत व्यापार आणि दळणवळण दरम्यान होणाऱ्या वस्तूंच्या खरेदी विक्रीवर कर लावणे या संदर्भात राज्यांच्या अधिकारांवर निर्बंध घातले गेले। आता जोड्या जुळवासाठी हा प्रश्न आहे।
तर या साईडला घटना दुरुस्तीचे क्रमांक दिलेले आहेत आणि या साईडला त्यांचे मुद्दे दिलेले आहेत, तर आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. अन्नधान्य, कापूस इत्यादी सार्वजनिक हितासाठी उत्पादन वितरण यांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार संसदेला दिला गेला. कोणत्या घटना दुरुस्तीने दिला गेला? तर तिसऱ्या, आपण आता वाचलं होतं, परत एकदा वाचूया. तिसरी घटना दुरुस्ती 1954 ला झालेली आहे. पहिली 1951, दुसरी 1952, तिसरी 1954 ला सार्वजनिक हितासाठी अन्नधान्य, जनावरांचा चारा, कच्चा कापूस, कापूस बियाणे आणि कच्चा ताग यांचे उत्पादन, पुरवठा आणि वितरण यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संसदेला अधिकार दिले. आता राज्यांच्या सीमारेषांवर परिणाम करू शकणाऱ्या केंद्रीय कायद्यावर मत प्रदर्शन करण्यासाठी त्यांची कालमर्यादा, म्हणजे राज्यांची कालमर्यादा निश्चित करण्याकरता राष्ट्रपतींकडे अधिकार. हे कोणत्या घटनादुरुस्तीने? तर पाचव्या घटनादुरुस्तीने झालेला आहे. पाचवी घटनादुरुस्ती आपली आहे 1955 ला झालेली. राज्यांच्या क्षेत्रांवर, सीमारेषांवर आणि नामाभिधानांवर परिणाम करू शकणाऱ्या प्रस्तावित केंद्रीय कायद्यावर मत प्रदर्शन करण्यासाठी राज्यांची कालमर्यादा निश्चित केली जावी याकरता राष्ट्रपतींना अधिकार दिले. आता शेती घरे हस्तांतरणाविषयीचा भारत पाकिस्तान करार अंमलात आणण्यासाठीची दुरुस्ती ही आहे नववी दुरुस्ती. नववी दुरुस्ती 1960 ला. शेती घरे हस्तांतरणाविषयीचा भारत पाकिस्तान करार अंमलात आणण्यासाठीची दुरुस्ती. जमीन अधिग्रहणाबाबत नुकसान भरपाई न्यायालयांच्या परिघाबाहेर. हे होतं चौथ्या घटनादुरुस्तीमध्ये. चौथी घटनादुरुस्ती आपली 1955 ला झालेली आहे आणि पाचवी सुद्धा 1955 ला. जमीन अधिग्रहणाबाबत नुकसान भरपाई न्यायालयांच्या परिघाबाहेर. घटनेच्या अनुसूची 9 मध्ये मालमत्ता अधिकार आणि संबंधित बिले समाविष्ट करण्यावर निर्बंध.